जय मल्हारने चॅनलचं सर्व प्रेक्षकांनो, शैलेंद्र चौधरींना नमस्कार. पुण्यात ओबीसी मोर्चादरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. मोर्चाला पुढे जाण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केल्याने खासदार समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी यांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी उठ ओबीसी जागा हो, या समतेचा धागा हो, या जय समता जय संविधान बोल ओबीसी हल्ला बोल अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना फारस खाना विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे नेण्यात आले होते. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. आमचं फक्त म्हणणं आहे की ह्याबद्दल राज्य शासनाने चांगले चांगले वकील ह्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये द्यावे आणि ह्या संदर्भामध्ये एक न्यायाची भूमिका घ्यावी की जेणेकरून आम्हाला जो आहे न्याय मिळायला पाहिजे. महाज्योतीसारखं जे काय आपण एक वेगळं मंडळ केलेलं आहे त्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे. जे भरतीचं सध्या चालू होती ती भरती प्रक्रिया थांबवली आहे. 85% लोकांची भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. त्याच्यानंतर स्वाधारसारखं एक आधारसारखं जे आहे हॉस्टेल फॅसिलिटी पाहिजे, हॉस्टेलं बांधण्यात यावी. त्याच्यानंतर मग अनेक शिष्यवृत्तीद्वारे अनेक ज्या काय जनगणना आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जनगणनेची मागणी व्हायला पाहिजे. मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला. कामांना